प्रथम राष्ट्र, नंतर संघटन आणि त्यानंतर स्वतः अशी देशहिताची विचारसरणी असलेल्या आणि त्यानुसार कार्यरत असलेल्या भारतीय जनता पार्टीचा स्थापन दिन गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पनवेल भाजपच्या वतीने मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्या हस्ते पक्षाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर चारुशीला खरत, माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सचिन पाटील, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, समीर ठाकूर, प्रकाश बिनेदार, संतोष भोईर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्ष वर्षा नाईक, शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, भाजप दक्षिण भारतीय सेल संयोजक माधुरी श्रीनिवास कोडुरू, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, शहर अध्यक्ष रोहित जगताप, पवन सोनी, सुहासिनी केकाणे, अंजली इनामदार, कर्णा शेलार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या अनुषंगाने गुरुवारी सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित केले. मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ सभागृह येथे झालेल्या पक्षाचे ध्वजारोहण झाल्यानंतर उपस्थित सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकले. भाजप आजपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत म्हणजेच एप्रिलपर्यंत विशेष सप्ताह म्हणून साजरी करणार आहे. पक्षाने आपल्या सर्वच कार्यकर्त्यांना यासंबंधी एप्रिलला समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले व एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व बूथ, मंडळ, जिल्हा व राज्य कार्यालयात साजरी करण्यात येणार आहे. 6 एप्रिल 2024 आज आपला भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या दृष्टिकोनातून हा अतिशय आनंदाचा आणि उल्हासाचा दिवस आहे. आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी आणि आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री JP नड्डा साहेब, आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आपल्या राज्याचे या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष असलेले चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपला देश, आपला महाराष्ट्र अतिशय वेगाने, ज्याला बोलतो आपण गतिमान सरकार आणि वेगवान निर्णय घेणारे सरकार, अशा पद्धतीने निर्णय या ठिकाणी घेत आहे. समाजातील सर्व घटकासाठी, मग महिला असतील, युवा असतील, कारखानदार असतील, शेतकरी असतील, कामगार वर्ग असेल, असे वेगवेगळ्या समाजासाठी अनेक कल्याणकारी योजना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार या ठिकाणी जाहीर केलेली आहे. त्याची अंमलबजावणी या ठिकाणी सुरू आहे आणि एक अतिशय 2014 ते 2023 म्हणजे 8-9 वर्षामध्ये अतिशय चांगले असे धडाडीचे निर्णय या ठिकाणी मोदी सरकारने घेतलेले आहेत. महत्त्वाचे 2-3 उदाहरणं या ठिकाणी सांगतो की जो काश्मीर आपला भारताचा अविभाज्य अंग आहे, त्या ठिकाणी घेतलेला 370 कलम जे हटवलं तो एक निर्णय असेल. आपलं आद्रासन असलेलं, आपलं आराध्य दैवत असलेले श्रीरामाचं मंदिर अयोध्या इथं उभारण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून झालेलं आहे. अनेक मग त्याच्यामध्ये उज्जैनचं जे आपले महाकाळेश्वर मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार असेल, त्याचं सुशोभीकरण असेल, असे वेगवेगळे चांगले निर्णय मोदी सरकारने या ठिकाणी घेतलेले आहेत आणि निश्चितपणे आज संपूर्ण भारतातील जनतेमध्ये, महाराष्ट्र जनतेमध्ये आपल्या या मोदी सरकारांच्याबद्दल आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारबद्दल एक अतिशय आदराचे आणि काम करणारे सरकार अशी या ठिकाणी प्रतिमा निर्माण झालेली आहे. आपल्या सर्वांच्या वतीने सर्वांना मी भारतीय जनता पार्टी स्थापना दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छा देत असताना पनवेल तालुक्यात आपले लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि आपले पनवेलचे आमदार श्री प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे कार्यकर्ते एक भाजपा आहे, कुटुंब आहे, परिवार आहे. या जाणीवातून वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये, वेगवेगळ्या उपक्रमामध्ये आपण सहभागी होत असतो. आपल्याला आदरेसन असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचं पाठबळ आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचं कर्तव्यगार असं नेतृत्व, याच्यामुळे आज पनवेल तालुक्यामध्ये संपूर्ण पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टी एक अतिशय मजबूत आणि एक चांगले कार्यकर्त्यांची फळी असणारा पक्ष म्हणून या ठिकाणी निश्चितपणे उभा आहे. आपलं सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून या कार्यक्रमाला उपस्थित स्वागत करतो आणि या स्थापना दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.